राजकारणामध्ये पक्षात पक्षातून सुटून जातात, पक्षात नवे येतात, ती होते चालत. पण देशामध्ये असं कधी घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याचा पक्ष चालू दिसतात. निष्ठा खून सुद्धा दिली. ठीक आहे, हा निर्णय कायद्याला धरून नाही असं वाटत नाही आणि म्हणून सुशील कोर्टामध्ये आपण गेलेलो त्याचा निकाल लवकर लागेल अशा प्रकारची अपेक्षा. पण दुसरी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की खून याची काही फाशी शिक्षा करण्याची नसते. मी आत्ता म्हणेन 14 निवडणुका लढलो तर 14 5 निवडणुका अशा होतात की खून विधी पहिल्यांदा त्या काळात वैद्यांचे गाय वस्तू झाले, नंतर सरखा आला, त्याच्यानंतर हात आला, त्याच्यानंतर रजा झाले. हे सगळे वेगवेगळ्या खुना या राज्याच्या देशात आपण पाहिले आणि त्यामुळे कोणाला असं वाटत असेल एखाद्या संघटनेची खून आपण काढून घेतली त्या संघटनेचं अस्तित्व असेल असं कधी होत नसतं. फक्त एक असेल की सामान्य माणसाशी आपला संपर्क हा वाढवला पाहिजे आणि त्याला नवीन काय आपण खून घ्यायची ती सांगितली पाहिजे. काही फारसे अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. वैशिक ग्रुप आणि ही मंडळी काम करतात त्याची कल्पना ऐकून होती. आज तुम्ही सगळे शिकाला आणि राष्ट्रवादीच्या संघटनेमध्ये काम करण्याची तयारी ठेवली तेव्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी अंत्यकरणापासून स्वागत करतो. एका जवळ आले तुम्ही ज्या मतदार संघात काम करतात त्या मतदार संघामध्ये तुम्ही लोकांनी मलाही निवडून दिलं असतं आणि त्यावेळेसचा मतदार संघ मला चांगला ठाऊक आहे. तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने आपली शक्ती करायला लागली तर आपण एक अनुकूल अशा भागाचा निकाल या मतदार संघात घेऊ हे तुम्हाला खात्री. येत्या काही दिवसामध्ये कोण तिचा उमेदवार या समितीचे निकाल होतील आणि प्रत्यक्ष भागानं कामाला सुरुवात ही असे आता थांबायची आवश्यकता नाही. तुम्ही हळद गेल्याच्या नंतर एक संच तयार करा, घरोघर कसं जायचं लोकांना सांगा, म्हणजे आमची नीती काय ते सांगा, कुणाची माहिती लवकर देऊ हेही सांगा आणि एक प्रकारचं वेगळं वातावरण त्या ठिकाणी अनुकूल आहे त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास घेईल हे देण्याचं काम तुम्ही करावं. या कामात तुम्हाला यश मिळेल की तुम्हाला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या अंत्यकरणापासून स्वागत करतो आणि माझ्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.